अंतरवालीतील महिलांच्या डोळ्यात पाणी आणि आक्रोश पाहायला मिळाला. मनोज जरांगे पुन्हा अंतरवाली सराडीत उपोषण करत आहेत. 4 दिवसांपासून त्यांनी अन्नत्याग केला असून त्यांची प्रकृती बिकट होत चालली आहे. मनोज जरांगे उपचारही घेत नाही आहेत. मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षणाच्या मागणीवर ते ठाम आहेत. त्यांची अवस्था पाहून जमलेले लोक भावूक होत असून महिलांच्या डोळ्यात पाणी देखील पाहायला मिळालं. जेवण करून काय करायचं ते करावं असं उपोषण करून, कारण आम्ही आमच्या पण घरच्या उपोषणाला बसलो होतो. आमच्या आताना जसं हाल पण बघत घरी सुखरूप लिहून पाहू शकतो करावं, कारण ते आमच्या मुलाबाळांसाठी एवढा लढा देतात. आणि आपली पण काहीतरी जिम्मेदारी बनली. दादाला माझी एकच विनंती आहे, 6 कोटी मराठ्यांचा जीव आहे. जर दादाला काही झालं तर सरकार तुझं काहीच खरं नाही. फडणवीस आणि शिंदे काही झालं, वेळ गेलेली नाहीये. आम्ही शांत बसणार नाही. वेळ गेलेली नाही तुमची, आणखीन पण सुधरा. सरकारापर्यंत माझं हे बोलणं पोहोचव, फक्त शोपीस म्हणून व्हिडिओ करायचं. 6 कोटी मराठ्यांचा जीव आहे, जर त्यांना काही झालं ना ह्या रणरागीने तुला सोडणार नाही सरकार. हे बोलणं त्यांच्यापर्यंत पोहोचव. आमच्या दादांकडे लक्ष द्या म्हणून वेळ गेलेली नाहीये. लवकरात लवकर त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे. सगळ्यांची अपेक्षा मराठ्यांचा विशाल रूप पाहावं लागेल. जिम्मेदार फक्त सरकार राहणार आहे. आणि मराठा जेवढा शांत आहे ना, तेवढा तुम्हाला मराठ्यांचा विशाल रूप दाखवेल. आज आरोग्य पथकाने जरांगे यांची आरोग्य तपासणी केली. दरम्यान या तपासणीत जरांगे यांचा बीपी कमी झाल्याचं समोर आलं. यासोबतच त्यांची शुगर पण कमी झाली असून त्यांना उपचाराची अत्यंत आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिली. सरकारकडून मात्र अद्यापही या आंदोलनावर किंवा या उपोषणावर प्रतिक्रिया आलेली नाही आहे. त्यामुळे जरांगेंना सरकारकडून कधी प्रतिसाद दिला जातो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि मनोज जरांगे हे उपचार घेतात का, लोकांचा आक्रोश आणखीन वाढतो का, त्याकडेही लक्ष असणार आहे. एकूणच मनोज जरांगेंचं उपोषण आणि 4th दिवस याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा.